आज रविवार दिनांक 28 जून 2020 प्रभु यीशु ख्रिस्ताच्या अतिशय मूल्यवान नावामध्ये आपणा सर्वांचे आजच्या ह्या ऑनलाईन भक्तीमध्ये मी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. ख्रिस्तात सर्वांना सलाम. ह्या सुंदरशा समय परमेश्वरने आम्हाला त्याची उपकारस्तुती करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्याचेच आणि त्याचेच आभार मानतो. अनुवादाचा 11:24 जेथे तुमचे पाऊल पडेल ते प्रत्येक स्थळ तुमचे होईल, रानापासून लबानोनापर्यंत आणि नदीपासून म्हणजे फरात नदीपासून पश्चिम समुद्रापर्यंत तुमच्या देशाचा विस्तार होईल. ह्या वचनाकडे ज्या वेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला कळून येईल की आपण ज्यावेळेस आपलं पाऊल एका ठिकाणी ठेवतो, एका स्थळावरती ठेवतो, परमेश्वर ते स्थळ आपल्या करून टाकतो. प्रियांनो, असे खूप सारे ठिकाण आहेत, खूप सारे स्थळ आहे ज्या ठिकाणी आपण आपलं पाऊल ठेवलेलं नाही. डिप्रेशन, एन्झायटी, नेगेटिव्ह विचार करणे, सैतानाशी झुंज करणे किंवा प्रॉब्लेम्स, ह्या सर्व गोष्टींच्या विरोधामध्ये आपण कधी आपलं पाऊल उचललेलं असेल, पण परमेश्वरावरती विश्वास ठेवा आणि तुमचं पाऊल उचला, कारण ते स्थळ तुमचं होईल असं वचन आपल्याला सांगतं. कारण त्याने आपल्याला विजेता म्हणून या पृथ्वीवरती ठेवलं आहे, आपण त्याचे लेकर आहोत आणि आपण विजेता. फक्त आपल्याला आपलं पाऊल उचलायचं आहे. मेरे घर आशा.
स्वागत करूया. आपण आपल्या आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. आपण सर्वजण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकवूया, डोळे बंद करूया, देवाला आळवूयात, देवाची स्तुती करूयात, देवाला धन्यवाद देऊयात, पाया पडून त्याला नमन करूया. देवाच्या पुढे लीन आणि नम्र भग्न आणि अनुतप्त होऊया. देव आपल्या मंदिरात आहे, सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहो. तो इम्मॅन्युएल आमासनी द देव आहे. आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करूयात. ख्रिस्ता हे विमला परमेश्वर बापा, परम पवित्र आणि परम उच्च ठिकाणी विराजमान असणारा केवळ तूच एक देव आहेस. आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत की आम्हाला असा महान जिवंत देव प्राप्त झालेला आहे. आम्ही देवाला शोधलं असं नाही, तर देवाने आम्हाला शोधलं, आम्हाला निवडलं आणि आम्हाला नेमलं सुद्धा यासाठी की आम्ही पावित्र्याने युक्त होऊन देव जो परम पवित्र त्याची आम्ही आराधना करावी. हे बापा, आज आम्ही आमचे मुकुट खाली काढून ठेवत आहोत आणि बापा परमेश्वरा पाया पडून नतमस्तक होऊन तुला धन्यवाद आणि गौरव देत आहो. आमच्या ओठांचं फळ स्तुतीचा यज्ञ तू स्वीकारून घे. या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या सर्व तुझ्या भक्तांना तू आशीर्वादित कर आणि आम्हाला तुझा खरा भक्त बनव बापा. बापा परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत कारण आजच्या भक्तीमध्ये तू आम्हामध्ये उतरून आलेला आहेस.
हे आम्हाला जाणवत आहे। प्रभू आम्ही तुझा आभार मानतो बापा, तुला धन्यवाद देतो। स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणत असताना लागणारी कृपा, दया, अनुग्रह दे आणि या भक्तीच्या द्वारे हे बापा परमेश्वरा आम्ही आमच्या शरीराचा जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून तुला सादर करीत आहोत, तू स्वीकारून घे बापा। धन्यतानारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो आमच्या स्वर्गीय बापा, आमेन। यावेळेला देवापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण उभे राहून गीत गात आहोत आणि देवाला धन्यवाद देत आहो। मंडळीला विनंती आहे, आपण गीत होत असताना सर्वजण उभे राहूया। सेवा वे करीना।
उभे असतानाच आपण आपला विश्वास अंगीकार म्हणजे प्रेषितांचा मत अंगीकार एक मुखाने एक चित्ताने समचित्ताने मोठ्याने जाहीर करूया। प्रेषितांचा मत अंगीकार सर्व समर्थ देव पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरिया ईज पासून जन्मला ज्याने पंथय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले ज्याला वधस्तंभी दिले जो मरण फावला व ज्याला पुरिले तिसऱ्या दिवशी मेलेल्या मधून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयाला जो येणार आहे त्याविषयी मी विश्वास धरितो। पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्र जनांची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो। आमेन। उभे असतानाच आपण आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचत आहोत। आज 26वा रविवार विषय आहे परमेश्वर तुझा रक्षक। मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावितो मला सहाय्य कुठून येईल। आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच पासून मला सहाय्य येते। तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही तुझ्या रक्षकास झोप लागत नाही। पहा इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही। परमेश्वर तुझा रक्षक आहे तो तुझ्या उजव्या हाताला सावली आहे। दिवसा सूर्य व रात्री चंद्र तुला बाधणार नाही। परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करी तुझ्या जीवाचे रक्षण करी। परमेश्वर तुझे येणे जाणे आतापासून सर्व काळ सुरक्षित करी। मंडळीने कृपा करून खाली बसून घ्यावे। यावेळेला आपण शास्त्रपाठ वाचन करीत आहोत आणि स्तोत्रसंहिता अध्याय 19 स्तोत्रसंहिता अध्याय 19 आणि वचने 7 पासून ते 14 पर्यंत। स्तोत्रसंहिता अध्याय 19 साम 19 आणि वर्सेस 7-14। परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे ते मनाचे पुनरुज्जीवन करीते। परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे तो भोळ्या समंजस करीतो। परमेश्वराचे विधी सरळ आहेत ते हृदयाला आनंदित करीता। परमेश्वराची आज्ञा चोख आहे ती नेत्रांना प्रकाश देते। परमेश्वराचे भय शुद्ध आहे ते सर्व काळ टिकणारे आहे। परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत ते सर्व थैव न्याय्य आहे। ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहे। ते मधापेक्षा मोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे। शिवाय
त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो, ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते, स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषापासून मला मुक्त कर, तसेच धिटाईने केलेल्या पातकापासून आपल्या सेवकाला आवर, त्यांची सत्ता माझ्यावर न चालो म्हणजे मी पूर्ण होईन आणि महापातकापासून अलिप्त राहीन। हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असो। देवी बापा, वाचलेलं हे स्तोत्र, ही वचने आम्हासाठी आशीर्वादित करो। देवी बापाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो। आमेन। यावेळेला आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत। ही मध्यस्थीची प्रार्थना आहे। आम्ही देवबापाला धन्यवाद देऊयात। मागील संपूर्ण आठवडा आम्हाला आमचा सांभाळ प्रतिपाळ केलेला आहे आणि आम्हाला देवाच्या कृपेमध्ये, दयेमध्ये त्याने राखलेलं आहे। आम्ही देवाला धन्यवाद देत आहोत, देवाचे आभार मानित आहोत। आपण सर्वजण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूयात। प्रार्थना करूया। प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश तुझा महिमा वर्णन करीत आहे, अंतरिक्ष तुझी हस्तकृती दर्शवित आहे। हे बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो। तू निर्माण केलेले हे आकाश आणि हे अंतरिक्ष, हे पृथ्वी आणि त्यावर असणारे सर्व काही, हे बापा परमेश्वरा, तुझा महिमा वर्णन करीत आहे। आणि आज ख्रिस्त येशूमध्ये बापा परमेश्वरा, जी आम्ही तुझी नवनिर्मिती, आम्ही देखील बापा परमेश्वर आज तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत। प्रभूशू ख्रिस्ताच्या द्वारे बापा परमेश्वरा, आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारीत आहोत। प्रभूशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही आत्माने व खरेपणाने देव जो आत्मा त्याची उपासना करीत आहोत। प्रभूशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही आमच्या प्रार्थना आणि विनंत्या तुला सादर करीत आहोत। प्रभूशू ख्रिस्त हा आमचा तुझ्याजवळ मध्यस्थ आहे आणि बापा परमेश्वरा, आज तो आमची ही प्रार्थना स्वीकारित आहे आणि देवी त्याला सादर करीत आहे, यासाठी की बापा परमेश्वरा आमची प्रार्थना देवी त्याला मान्य व्हावी। होय बापा परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो की बापा परमेश्वरा आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये येत आहोत। आता आम्ही भस्म होत नाही तर आम्ही शुद्ध होतो। आता बापा परमेश्वरा आम्ही विशेष प्रकारे तुझ्या पावित्र्याने युक्त होत आहोत। बापा परमेश्वर आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो। मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या देवाच्या मंडळीवर तुझा आशीर्वाद दे। आज या भक्तीमध्ये जे कोणी बापा सहभागी होतील त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि बापा प्रत्येकांच्या घरामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू भर आणि भरत आहेस। तुझे आभार मानतो, का स्तुती करतो। प्रत्येकांच्या अवतीभोवती तुझ्या दिव्यदूतांची छावणी ठेव। प्रत्येकांना तुझ्या कृपेच्या दयेच्या वेष्टनामध्ये बापा भेद कवचामध्ये तू राग, जेणेकरून बापा परमेश्वरा कोणताही रोग, आजार, मरी, महामरी त्यांच्या आसपास सुद्धा येणार नाही। हे बापा, येतपर्यंत तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य केलंस, तुझी कृपा, दया, अनुग्रह पुरवलास, तुझ्या लेकरांभोवती बापा परमेश्वरा तू एक अभेद्य कवच उभा केलंस की जेणेकरून बापा सैतानाची कोणतीही क्लुप्ती बापा तुझ्या लेकरांवर चाललेली नाही। आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो। हे बापा परमेश्वर, आज ज्यांना आरोग्याची आवश्यकता आहे त्यांना तू आरोग्य दे। आज बापा परमेश्वरा जे बापा चिंता काळजांमध्ये आहे त्यांना तू मुक्तता दे। आज बापा परमेश्वरा ज्या सर्वांना अन्न, वस्त्र, निवाऱ्याची काळजी आहे, चिंता आहे, त्यांना बापा परमेश्वरा विपुल पुरवठा करणारा तू देव आहेस। आज बापा परमेश्वरा ज्यांना प्रभू बापा परमेश्वरा विशेष प्रकारे तुझ्या तारणाची गरज आहे त्यांना तू तारण दे। आज बापा परमेश्वरा
जे दुःखी कष्टी भाराक्रांत झालेले आहेत त्यांना बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची स्वर्गीय शांती दे। आमच्या मधील बापा परमेश्वरा जे सर्व ज्येष्ठ आहेत त्यांना तू आशीर्वादित कर, तुझी मेळ नजर सदैव त्यांच्यावर असू दे। बापा आमची लेख रे, जी लहान लहान लेख रे, संडे स्कूलची लेख रे, प्रभू त्यांनाही तू आशीर्वादित कर आणि बापा परमेश्वरा तू गौरीला जाऊन तिला जा। मेथडिस्ट मराठी चर्च पुणे यामधील बापा परमेश्वर एक प्रत्येक कुटुंब बापा परमेश्वरा आम्ही तुझ्या समोर सादर करीत आहोत आणि बापा परमेश्वरा सर्व पास्टेट कमिटी पास्टेट कॉन्फरन्सला तुझा आशीर्वाद दे। त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा ही जी ऑनलाईन भक्ती सादर होत आहे त्या ऑनलाईन भक्ती सादर करणारी जी टीम आहे ऑनलाईन टीम त्यांनाही तू आशीर्वादित कर। हे बापा परमेश्वरा विशेष प्रकारे मी मागत आहे की बापा मेथडिस्ट मराठी चर्च अंतर्गत येणारे जे ऑर्गनायझेशन आहे WCS MYF मेथडिस्ट मेन आणि संडे स्कूल त्यांनाही तू तुझा विपुल आणि भरपूर आशीर्वाद दे आणि बापा नेमून दिलेली सेवा पार पाडत असताना त्यांच्या संगती तू हो। बापा विशेष प्रकारे आज आम्ही मेथडिस्ट चर्च इन इंडियासाठी प्रार्थना करीत आहोत सर्व बिशप वर्ग आणि भारत वर्षामध्ये भारत देशामध्ये असणारे सर्व मंडळ्या त्यांना तू आशीर्वादित कर। आज संपूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बापा जे सुवार्थिक मिशनरी तुझं कार्य करत आहेत जो पालक वर्ग पास्टर्स तुझे कार्य करत आहेत सेवा कार्य करत आहेत त्यांना तुझा आत्मा दे, तुझा पवित्र आत्मा दे, आत्म्याचा दुप्पट वाटा दे की जेणेकरून हे बापा अनेक लोक प्रभूच्या राज्यामध्ये येतील आणि देवाचं गौरव होतील। हो बापा परमेश्वरा या वेळेला आम्ही प्रार्थना करीत आहोत आमच्या भारत देशाचे पंतप्रधान आणि बापा परमेश्वरा त्यांचं मंत्रिमंडळ त्याचप्रमाणे भारत देशांतर्गत येणारे सर्व राज्ये त्यांचे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आणि विशेष प्रकारे महाराष्ट्र राज्याचे आमचे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत। हे बापा परमेश्वरा या COVID-19 संदर्भामध्ये फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे। भारत देश हा देवाचा देश आहे, भारत देश हा बापा परमेश्वरा तू आम्हाला दिलेला आहेस त्याच्यासाठी प्रार्थना करा अशी आज्ञा तू आम्हाला दिलेली आहेस। हो प्रभू आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत भारत देशाचं संरक्षण सांभाळ प्रतिपाल कर। हे बापा परमेश्वरा हे सर्व राज्याधिकारी बापा परमेश्वरा तुझ्यामध्ये आणि तुझ्यासाठी निर्माण झालेले आहेत तू त्यांना ज्ञानाचा सुज्ञानाचा आत्मा दे आणि ह्या वेळेला बापा परमेश्वर आम्ही प्रार्थना करीत आहोत COVID-19 बापा परमेश्वरा जो संपूर्ण देश ग्रासला आहे प्रभू बापा परमेश्वरा या देशावर मेहर नजर कर बापा आम्हाला बापा परमेश्वरा या रोगातून आजारातून या सर्व प्रकारच्या भीषणापासून बापा परमेश्वरा मुक्त कर। हा सर्व COVID-19 तू हद्द पार कर घालवून टाक बापा हा स्वच्छ आणि शुद्ध असा देश कर बापा परमेश्वरा। आज जे कुणी बापा रोगामध्ये झगडत आहेत त्यांना तू तुझा हात दे सांत्वन दे समाधान दे बापा परमेश्वरा त्यांना रोगमुक्त कर त्यांना बापा परमेश्वरा सहाय्य कर। या रोगासाठी संघर्ष करत असणारी सर्व राज्य यंत्रणा सर्व प्रकारचे स्वास्थ्य कर्मचारी डॉक्टर नर्सेस सर्व प्रकारचे बापा परमेश्वर क्लास 4 एम्प्लॉईज आणि बापा परमेश्वर सर्व प्रकारची यंत्रणा पोलीस डिपार्टमेंट आणि बापा परमेश्वर आर्मी डिपार्टमेंट आणि या सर्वांना आम्ही तुझ्या स्वाधीन करीत आहोत बापा तू त्यांचं सहाय्य कर त्यांचं मार्गदर्शन कर आपल्या विपुल आशीर्वादाने भर आणि तू गौरीला जाऊन तिला जा। बापा परमेश्वरा आता आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीनाधीन आहोत आम्हाला तुझी कृपा पुरेशी आहे आजची भक्ती आशीर्वादित कर आजचा संदेश आशीर्वादाचा कर। हे बापा परमेश्वरा तू आम्हाला विशेष प्रकारे या भक्तीच्या द्वारे बापा चित्त समाधानासह भक्ती हा मोठाच लाभ आहे हे बापा परमेश्वर अनुभवास येऊ दे। आज आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत बापा मी तुझा दास सेवक तुझ्या स्वाधीनाधीन आहे मी आणि माझं कुटुंब बापा परमेश्वरा तुझ्या स्वाधीन आहोत आम्हाला तुझी कृपा पुरेशी आहे। हे बापा परमेश्वरा एथवर सेवा करण्याची संधी दिलीस बापा वचनाची सेवा करण्याची संधी दिलीस मंडळीची सेवा करण्याची संधी दिलीस मी तुझे आभार मानतो का स्तुती करतो। पुन्हा एकदा नव्याने आम्ही आमचा आत्मा जीव शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत आम्हाला तुझी कृपा पुरेशी आहे। हे बापा परमेश्वरा मान महिमा गौरव देवाला धन्यता नाना प्रेमळ प्रिय प्रभू शुक्री नावाने मागतो म्हणून तो एक आमचा स्वर्गीय बापा आमेन।
हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येओ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत, तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडो, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहणार आहोत, कारण आपण शुभ वर्तमान ऐकणार आहोत. योहान कुरु सुवर्तमान अध्याय 1 आणि वचने 1 ते 14. गॉस्पल अकॉर्डिंग टू सेंट जॉन चॅप्टर 1 and verses 1 to 14. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. देवाने पाठविलेला एक मनुष्य प्रगट झाला, त्याचे नाव योहान. तो साक्षी करिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला, यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला. जो प्रकाश, जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करीतो, तो जगात येणार होता, तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. देवी बापा वाचेल शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. देवी बापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला आपण आणखीन एक गीत गाणार आहोत आणि गीत होत असताना मंडळीला विनंती आहे, आपण उभेच राहणार आहोत आणि आपण देवाच्या उपकार स्तुतीसाठी हे गीत गाणार आहोत. हर्ष वाटतो बहुता, हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुता, हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो.
तो प्रिय वाट तो हो यीशु प्रिय वाट तो प्रिय वाट तो हो यीशु प्रिय वाट तो माझे तन मन धन प्यास अर्पितो अर्पितो हर्ष वाट तो बहुत हर्ष वाट तो हर्ष वाट तो बहुत हर्ष वाट तो माझा आत्मा येशु कडे पाहत राहतो राहतो। आज रविवार दिनांक 28 जून 2020। आजच्या मुख्य संदेशाकडे आपण जात आहोत। प्रार्थना करू। प्रेमळ देवा परमेश्वर बापा, तुझं वचन आमच्या मनाचं पुनरुज्जीवन करते। तुझे वचन आम्हाला बोध करते, मार्गदर्शन करते। तुझे वचन आज आम्हाला मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आणि 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट वाटू दे। हे बापा, तुझं वचन आम्हाला सार्वकालिक जीवन देते, हा विश्वास दे। आम्ही आमचा आत्मा जीव शरीर आज तुझं वचन ऐकण्यासाठी तुझ्या चरणावर समर्पित करीत आहोत। आमच्या कानांची आमच्या हृदयांची सुनता कर आणि नेमकं देवाला काय सांगायचं आहे हे आम्हाला समजू दे। ऐकणारे कान दे, ग्रहण करणारी शक्ती दे, समजणारं अंतकरण दे। धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतोय आमच्या स्वर्गीय बापा, आमेन। मिडवीक भक्ती शुक्रवार दिनांक 12 जून 2020 यापासून आपण एक विषय सुरू केलेला आहे आणि तो विषय आहे सत्याविषयीचे सत्य, सत्याविषयीचे सत्य। आणि आमच्या डोळ्यापुढे आम्ही प्रतीक वचन ठेवलेलं होतं, योहान 8:32, सत्य तुम्हास समजेल आणि सत्य तुम्हास बंधमुक्त करील। देवी बापा वाचल वचन आम्हासाठी आशीर्वादित करो। देवी बापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो। आणि ह्यामध्ये आम्ही पहिला प्रमुख मुद्दा पाहिला, सत्य कोणासाठी आहे। तुम्हास, सत्य तुम्हास समजेल। तुम्हास या शब्दामध्ये कोण कोण अंतर्भूत आहे हे आम्ही पाहिलं आणि तुम्हास या शब्दामध्ये अंतर्भूत असणारे लोक आहेत ख्रिस्ती लोक। ख्रिस्ती लोकांनी सत्य समजून घेतलं पाहिजे। नंबर 2, ख्रिस्ताचे शिष्य, ख्रिस्ताच्या शिष्यांनी सत्य समजून घेतलं पाहिजे, त्यांच्यासाठी ते सत्य आहे। नंबर 3, ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे यांनी सत्य समजून घेतलं पाहिजे। नंबर 4, ज्यांच्या पापांचं तारण झालेलं आहे, ज्यांचं पापांपासून तारण झालेलं आहे, तारण पावलेले आहेत, त्यांच्या त्यांनी हे सत्य समजून घेतलं पाहिजे। नंबर 5,
जागतिक मंडळीतील लोकांनी हे सत्य समजून घेतलं पाहिजे, हे सत्य त्यांच्यासाठी आहे. नंबर 5, स्थानिक मंडळीमधील, सॉरी नंबर 6, स्थानिक मंडळीमधील लोकांसाठी हे सत्य आहे. आणि 7, माझ्या स्वतःसाठी हे सत्य आहे, मी ते समजून घेतलं पाहिजे. आणि अशा प्रकारे तुम्हास सत्य तुम्हास समजे, आम्हास हे सत्य समजू शकतं, आम्ही ते समजून घेतलं पाहिजे. मग दुसरा प्रमुख मुद्दा आम्ही पाहिला, सत्य समजणे म्हणजे काय. आणि सत्य समजणे म्हणजे, समजणे म्हणजे ग्रहण करणे, ग्रहण होणे, ज्ञान होणे, विश्वासेने प्रगट होणे, समाधान होणे, गोंधळ संपणे. आणि 7, अंतचक्षुंना दिसणे. सत्य समजणे म्हणजे या 7 गोष्टी आहे. आणि सत्याकडे या 7 दृष्टिकोनातून आम्ही पाहिलं पाहिजे, तर सत्य समजणार. आणि मग तिसरा प्रमुख मुद्दा येतो, सत्य काय करते, सत्य आम्ही का समजून घ्यायचं, सत्य समजल्यावर सत्य आमच्या जीवनात कोणकोणतं कार्य करतं, सत्य काय करते. सत्य बंधमुक्त करते, सत्य तुम्हास समजेल आणि सत्य तुम्हास बंधमुक्त करी. सत्य बंधमुक्त करते. प्रियांनो, हा जगाचा अधिपती सैतान, देवाचा शत्रू, देवाच्या लोकांचा शत्रू, या सैतानाने अखिल मानवजात त्याच्या बंधनामध्ये ठेवलेली आहे. आणि म्हणून बंध मुक्तता म्हणजे सैतानाच्या बंधनातून मुक्त. जेव्हा सत्य समजतं तेव्हा सैतानाच्या गुलामीतून, दासातून बंध मुक्तता मिळते. नंबर 2, पापाच्या बंधनातून मुक्त. पाप, प्रियांनो, पापाचे वेतन मरण आहे. सार्वकालिक मरण. आणि म्हणून पापाच्या बंधनातून बंधमुक्त होते. नंबर 3, स्वइच्छेच्या बंधनातून मुक्त होता येते. स्वइच्छा ख्रिस्ताला समर्पित करता येते. नंबर 4, रोगाच्या बंधनातून मुक्तता मिळते. रोग कोणतेही असू द्या, शारीरिक, मानसिक, कोणतेही रोग असू द्या. बंध मुक्तता, सत्य तुम्हाला समजे. नंबर 5, दैहिकतेच्या बंधनातून मुक्तता मिळते. दैहिकता, चार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेतके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, अशा कितीतरी गोष्टी गलती 5:19:21 मध्ये सांगितलेल्या आहेत, त्या सर्व दैहिकतेपासून बंध मुक्तता मिळते. नंबर 6, जगिकतेच्या बंधनातून मुक्त होता येते. जग, जग म्हणजे पहिले योहान 2:15-17, देहाची वासना, डोळ्यांची वासना, संसाराची फुसारकी, हे जग आहे, या बंधनातून मुक्तता मिळते. आणि 7, मृत्यूच्या बंधनातून मुक्त. मृत्यूच्या बंधनातून मुक्त. प्रियांनो, सत्य तुम्हास समजेल आणि सत्य तुम्हास बंधमुक्त करील. सत्य समजल्याशिवाय
ही बंध मुक्तता मिळत नाही। आणि मग चौथा मुद्दा, आम्ही आमच्या चर्च नर्सरीच्या दिवशी शुक्रवारी 19 तारखेला पाहायला सुरुवात केली आणि त्यामध्ये आम्ही सत्य म्हणजे काय याचे दोन मुद्दे पाहिले। पहिला मुद्दा होता सत्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, योहान 14:6, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेला आहे। त्यानंतर योहान 1:17 म्हटलेला आहे, कृपा व सत्य प्रभू येशू ख्रिस्तापासून येते। आणि प्रियांनो, सत्य प्रभू येशू ख्रिस्त आहे, बंध मुक्त करणारा केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे। आम्ही त्या ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे का? तो ख्रिस्त माझ्या अंतकरणात आहे का? संत पॉल म्हणतो, ख्रिस्ताचे सत्य आमच्या ठाई आहे, आमच्या मध्ये आहे। प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा सत्य आहे। प्रभू येशू ख्रिस्ताला माझ्या जीवनात प्राधान्य आहे का? तो म्हणतो, प्रारंभ व शेवट मीच आहे। आमच्या जीवनामधला प्रारंभ, प्रत्येक गोष्टीचा प्रारंभ आम्ही ख्रिस्ताच्या नावात करतो का? प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा सत्य आहे। जर ह्या जगात सत्य शोधायचं असेल तर ख्रिस्ताला समजून घ्या, ख्रिस्ताला समजून घ्या। सत्य तुम्हास समजेल आणि सत्य तुम्हास बंधमुक्त करेल। प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला समजेल आणि प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला बंधमुक्त करेल। त्यानंतर दुसरा मुद्दा आम्ही पाहिला, सत्य म्हणजे मंडळी, चर्च, देवाचं घर, देवाचं मंदिर। 1 तिमोथी 3:15 सत्याचा स्तंभ व पाया म्हणजे देवाची मंडळी, देवाचं घर, असं संत पॉल तिमोथ्याला सांगत आहे। आणि प्रियांनो, त्या देवाच्या मंडळीचं सत्य आम्हाला समजून घेणं हे आमच्या इहलोकीच्या जीवनाचं रहस्य आहे। सत्य तुम्हाला समजेल, चर्च, चर्च सत्य। आणि स्तोत्र 84:1-12 यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की आम्ही या देवाच्या मंडळीसाठी जेव्हा आम्हाला सत्य समजतं तेव्हा काय काय घडतं। प्रियांनो, देवाच्या मंडळीचं सत्य जेव्हा आम्हाला समजतं तेव्हा या मंडळीसाठी आमचा जीव झुरू लागतो। त्यानंतर दुसरं, देवाचं मंदिर आम्हाला हर्ष वाटू लागतो। 3, देवाची मंडळी आम्हाला रम्य वाटू लागते। 4, देवाचं मंदिर आम्हाला घर भासू लागते। देवाचं मंदिर आम्ही स्तुतीसाठी उपयोगात आणतो। देवाचं मंदिर आम्हाला उत्कंठा लागते, देवाच्या मंदिराची आम्हाला उत्कंठा लागते। आणि सर्वात शेवटी देवाचं मंदिर आम्हाला श्रेष्ठ वाटू लागते, श्रेष्ठ। प्रियांनो, आम्ही हा विषय 19 तारखेला मिडवीकच्या भक्तीमध्ये आम्ही पाहिला।
देवाचं मंदिर। प्रियानो, जेव्हा सत्य समजतं तेव्हा हे घडतं। आज आम्ही पुढे जात आहोत आणि सत्य म्हणजे काय यामधील तिसरा मुद्दा आज आम्ही पाहणार आहोत आणि तो आहे सत्य म्हणजे देवाचं वचन। सत्य म्हणजे देवाचं वचन। योहान 17:17, योहान 17:17, प्रभु येशू ख्रिस्त म्हणत आहे, तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन हेच सत्य आहे। तुझे वचन हेच सत्य आहे। प्रियानो, प्रभूला धन्यवाद द्या, आज तुमच्या हातामध्ये देवाचं संपूर्ण वचन पवित्र शास्त्र बायबल आहे। त्या बायबल साठी तुम्ही देवाला धन्यवाद द्या। प्रियानो, जेव्हा बायबल तुम्ही हातात घेताना प्रियानो, तेव्हा तुम्हाला हे समजू द्या की देवाने माझ्यावर एवढी प्रीती केली, एवढी प्रीती केली की त्याने माझ्या हातात हे संपूर्ण पवित्र शास्त्र दिलेलं आहे। अनेकांनी उत्कंठा बाळगली हे संपूर्ण पवित्र शास्त्र पाहण्याची। देवाच्या थोर जुन्या करारातील सेवकांनी, नव्या करारातील सेवकांनी, त्यांना हे बायबल पाहायला मिळालं नाही, परंतु आम्हाला आज सहज सहज उपलब्ध होत आहे। देवाची प्रीती माझ्यावर आहे। प्रियानो, जर सैतान तुम्हाला काही भीती घालत असेल, एखादा रोग तुम्हाला जर भीती घालत असेल, एखादं वातावरण तुम्हाला भीती घालत असेल, हातात बायबल घ्या आणि म्हणा, देवाची प्रीती माझ्यावर आहे, देव माझ्यावर प्रीती करत आहे, त्याचा पुरावा आहे देवाचं वचन, आणि पहा चमत्कार घडेल। काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, काळजी वाटत असेल, हातात वचन घ्या। प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, चिंता करू नका, चिंता करू नका। प्रियानो, देव पुरवतो की नाही पहा, देवाचं वचन आम्हाला देवाच्या प्रीतीचा पुरावा देत आहे, देवाच्या कृपेचा पुरावा देत आहे। आज माझ्याजवळ काही नाही, झिरो आहे, परंतु देवाची कृपाच मला पुरेशी आहे हे पवित्र शास्त्र मला सांगत आहे, हे बायबल मला सांगत आहे। प्रियानो, देवाने माझ्यावर प्रीती केली, देवाने माझ्यावर कृपा केली, देवाने माझ्यावर दया केली, देवाने मला आशीर्वादित केला, त्याचा पुरावा म्हणजे पवित्र शास्त्र, देवाचं वचन। या अर्थाने त्याच्याकडे पहा। प्रियानो, स्तोत्र 119 जर आम्ही वाचलं तर ते संपूर्ण देवाच्या वचनाविषयी आहे। देवाच्या वचनाचं महात्म्य, श्रेष्ठत्व आम्हाला सांगत आहे। जर आजही तुम्हाला देवाच्या वचनाचं महत्व, देवाच्या वचनाचं श्रेष्ठत्व जर समजलं नसेल, पटत नसेल, तर स्तोत्र 119 वाचा। एकदा, दोनदा, तीनदा, चारदा वाचत राहा। पवित्र शास्त्रातील सर्वात मोठं पुस्तक आहे। आणि पहा प्रियांनो, आमचं अंतकरण परिवर्तन होईल आणि देवाच्या वचनासाठी आम्ही भूकेले आणि तानेले होऊ। स्तोत्र 119 त्याचप्रमाणे स्तोत्र 119 देवाचं वचन काय आहे ते सांगत आहे। संत पाऊल तिमोत्याला सांगत, संत पाऊल एफिसकरांना सांगत आहे, एफिस 6:17, आत्म्याची तरवार म्हणजे देवाचं वचन। पवित्र आत्मा तरवारी सारखा उपयोगात आणण्यासाठी देवाचं वचन, देवाचं वचन
प्रियांनो, मी जी वचने तुम्हाला सांगितलेली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहे. योहान 6:63 प्रभु येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी जी वचने तुम्हाला दिलेली आहेत सांगितलेली आहेत ती आत्मा आहे. ते जीवन आहे. प्रियांनो, विनाकारण आम्ही जीवन शोधत फिरत आहोत, भाकरीमध्ये, करमणुकीमध्ये, पैशामध्ये, बिल्डिंगमध्ये, स्थावर जंगम मालमत्तेमध्ये, प्रतिष्ठेमध्ये आम्ही जीवन शोधत आहोत, प्रशंसेमध्ये. आम्हाला असं वाटतं हेच जीवन आहे. नव्हे, जीवन देवाचं वचन आहे. देवाचं वचन. आज प्रियांनो, देवाचं वचन आत्मा आणि जीवन आहे. आम्ही त्याच्याकडे कस पाहतो, आम्ही त्याचं काय करीत आहोत, ह्याच्याविषयी आम्ही विचार केला पाहिजे. देवाचं वचन म्हणजे संपूर्ण पवित्र शास्त्र, बायबल. बायबल म्हणजे पवित्र शास्त्र, म्हणजे देवाचं वचन. उत्पत्ती ते प्रगटीकरण 39 पुस्तके, सॉरी 39 जुन्या करारामध्ये आणि 27 नव्या करारामध्ये, 66 पुस्तके, संपूर्ण बायबल. त्यानं हे बायबलचं वाचन म्हणजे आमच्यामध्ये जीवन येणे, देवाला अपेक्षित असलेलं जीवन. देवाला कोणतं जीवन अपेक्षित होतं, मानवाला कोणतं जीवन हवं आहे हे देवाने ठरवलं होतं. देवाला अपेक्षित जीवन हे होतं एदेनातलं जीवन, सर्व सुखाचं जीवन. रोज शिरोप्याच्या वाड्याला देवाने समोरासमोर मानवाशी, मानवाला भेटावं आणि बोलावं हे जीवन. एदेनातलं जीवन, सर्व सुखाचं जीवन. संकोच नाही, भीती नाही, भय नाही, कष्ट नाही, भाराक्रांतपणा नाही, रोग नाही, आजार नाही, शैतान नाही, काही नाही. जीवन, मरण नाही. देवाला मनुष्यासाठी जे अपेक्षित असलेलं जीवन होतं ते एदेन होतं. आणि म्हणून आदाम आणि हवेला देवाने एदेनात ठेवलं. परंतु मनुष्याने जीवन निवडलं एदेनाबाहेरचं. एदेनाबाहेरचं जीवन निवडलं, एदेनाच्या बाहेर गेलं. मनुष्य हेच करतो. पवित्र शास्त्रात त्याचं जीवन आहे ते सोडतो, आणि पवित्र शास्त्राच्या बाहेर जे जीवन आहे ते जीवन तो शोधत फिरतो. आणि त्याला असं वाटतं हेच जीवन आहे, कारण जगातले लोक हे जीवन जगत आहेत. पवित्र शास्त्राबाहेरचं जीवन जगत आहे. आणि मनुष्याला विनाकारणाचं वाटायला लागतं की माझं सुद्धा जीवन तिथेच आहे. नव्हे, ख्रिस्ती लोकांचं जीवन आहे पवित्र शास्त्रामध्ये. प्रियांनो, आज त्या दृष्टिकोनातून आम्ही या देवाच्या वचनाकडे पाहत आहोत का? तो आत्मा आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. देवाचं वचन आत्मा आहे, पवित्र आत्मा, सामर्थ्याचा आत्मा. तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त होईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. प्रियांनो, देवाचं सामर्थ्य, देवाच्या वचनात पवित्र आत्मा आहे. आत्मा आहे म्हणजे देवाचं सामर्थ्य आहे. आणि देवाचं सामर्थ्य काय मोठं आहे माहिती का प्रियांनो? कधी अनुभव घेतलाय देवाचं सामर्थ्य? इस्रायल लोक मिस्रातून निघाले, तांबडा समुद्र दुभंग केला हो, तांबडा समुद्र, पाणी राशी सारखं उभा राहिलं. फारो आणि त्याचं सैन्य
इसरा लोकांचं शत्रू गळाप झालं त्याच्या। काय सांगावं, 40 वर्ष रानात भटकत होते हे लोक, पण त्यांचे पाय सुजले नाहीत, त्यांच्या वाहना झिजल्या नाहीत, त्यांचे वस्त्र जीर्ण झाले नाही, त्यांनी पेरलं नाही, कापणी केली नाही, कोठारात साठवलं नाही, स्वर्गातून मान मिळत होता, देवाचं सामर्थ्य, भुज प्रताप, देवाच्या वचनात हे लिहिलेलं आहे। आणि तो आत्मा आहे, ध्यान हो, देवाचं वचन जेव्हा तुम्ही वाचता त्यावेळेला देवाचं सामर्थ्य तुम्ही घेता घेता, देवाचं वचन देवाचं सामर्थ्य आहे। आज या जगातलं जीवन जगणं मुश्किल आहे, देवाच्या सामर्थ्याशिवाय या जगात आम्ही जीवन जगू शकत नाही, कुणी सांगितलं हे? प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, आणि म्हणूनच त्याचा जन्म पवित्र आत्म्याच्या योगाने झाला, आणि तो सदैव पवित्र आत्म्याच्या द्वारे जीवन, त्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला, देवाचं सामर्थ्य मिळालं। प्रेषितांचं कृत्य 10:38 सामर्थ्य मिळालं, त्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक, त्याचा जन्म पवित्र आत्म्याच्या योगाने। प्रियानो, आणि जेव्हा त्याला पवित्र आत्मा मिळाला, आणि जेव्हा प्रियानो त्याला अभिषेक झाला, तेव्हा तो सैतानाच्या सत्तेखाली असलेल्यांना बरे करीत फिरला। सैतानापेक्षा अधिक सामर्थ्य देवाचं आहे, आणि ते देवाच्या वचनात आहे, देवाच्या वचनात आहे। प्रेषितांची कृत्य 10:38 नाझरेत येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला, तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता, ज्याच्यामध्ये देवाचं वचन आहे प्रियानो त्याच्यामध्ये देव राहतो। ज्यांना देवाची वचने प्राप्त झालेली आहे ते देवाचे पुत्र आहे। प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा स्तोत्रातल्या या वचनाचा उल्लेख केलेला आहे। प्रभू येशू ख्रिस्ताने देवाचे वचन 82:86 मी म्हणालो तुम्ही देव आहा, तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहा। आणि हा संदर्भ योहान 10:34-35 योहान कृष्ण शुभवर्तमान 10:34-35 हे वचन जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे 34 आणि येशूने त्यांना म्हटले तुम्ही देव आहात असे मी म्हणालो हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय? हा संदर्भ प्रभूने स्तोत्र 82:6 मधून घेतला। येशूने त्यांना म्हटले तुम्ही देव आहात असे मी म्हणालो हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय? पुढे तो काय म्हणत आहे? ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर दे त्यांना त्याने देव म्हटले आणि शास्त्र लेखांचा भंग होत नाही। देव म्हणजे देवाचे पुत्र, देवाचे पुत्र। प्रियानो, ज्यांना देवाचं वचन प्राप्त होत ते देवाचे पुत्र बनता। प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे आणि देवाचे पुत्र देवाच्या सामर्थ्याने भरलेले असतात। प्रियानो, देवाचं सामर्थ्य देवाच्या वचनात आहे, कोणत्याही पॉवरफुल ब्रदरच्या हातात नाही, शब्दात नाही, पॉवरफुल पास्टरच्या हातात नाही, पॉवरफुल ब्रदरच्या हातात नाही, पॉवरफुल इव्हॅन्जेलिस्टच्या हातात नाही, देवाच्या वचनात आहे। हे रहस्य माहीत आहे का? ते लोक पॉवरफुल बनले कारण त्यांनी देवाचं वचन स्वीकारलं। होय प्रियानो,
आणि निरक्षण अडाणी होते हे सर्व प्रेषित देवाच्या सामर्थ्याने भरले, कारण देवाचं वचन त्यांनी स्वीकारलं, वचन स्वीकारलं। आज प्रियानो देवाचा आत्मा आम्हाला सांगत आहे की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील, आणि सत्य हे देवाचं वचन आहे। देवाचं वचन आज आम्हाला देवाच्या वचनाकडे पाहताना एक नवी दृष्टी मिळाली पाहिजे, एक भय निर्माण झालं पाहिजे। देव माझ्यावर प्रीती करत आहे त्याचा पुरावा म्हणजे हे पवित्र शास्त्र आहे हे मला समजलं पाहिजे। देवाचं वचन आत्मा व जीवन आहे, माझं जीवन या वचनात आहे हे मला समजलं पाहिजे। देवाचं सामर्थ्य म्हणजे तो आत्मा या वचनात आहे हे मला समजलं पाहिजे, तरच मी त्या वचनाकडे जाईन। ख्रिस्ती लोक ख्रिस्ती झाले, ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, परंतु सामर्थ्यहीन जीवन जगतात, सामर्थ्यहीन। कारण काय? त्यांनी फक्त पवित्र शास्त्राला आपल्या जीवनातून हद्दपार केलेला आहे। प्रियानो सत्य समजू द्या, सत्य समजू द्या, सत्यच तुम्हाला बंधमुक्त करी, सत्यच तुम्हाला सामर्थ्याने भरी, सत्यच तुम्हाला देवाला अपेक्षित असलेलं जीवन दी। देवाला अपेक्षित असलेलं जीवन होतं एदेनातलं, देवाला अपेक्षित असलेलं जीवन होतं कनानातलं। इस्रायल लोकांना त्याने कनान दिला, मिस्रातून बाहेर काढलं, गुलामीतून बाहेर काढलं, दास्यातून बाहेर काढलं, फारोच्या त्या दास्यातून बाहेर काढलं, आणि कनानात दुधामदाचा प्रदेश त्याच्यामध्ये आणलं। देवाची इच्छा मानवाविषयी, त्याच्या लोकांविषयी, त्याच्या राष्ट्राविषयी ही आहे की त्यांनी दुधामदाच्या प्रदेशात राहावं। हे जीवन देवाला अपेक्षित आहे, परंतु ते जीवन कुठे आहे? कुठे आहे ते जीवन? पवित्र शास्त्रात, बायबलमध्ये, देवाच्या वचनात आहे। प्रभू येशू ख्रिस्त सत्य सांगत आहे, परंतु आम्हाला सत्य समजत नाही, आम्ही आमचे कान बंद करून घेतलेले आहेत, डोळ्यासून आंधळे झालेलो आहोत, अंतःकरणाने जड बनलेलो आहोत। प्रियानो देवाचं वचन, मी अशीही एक ख्रिस्ती व्यक्ती पाहिलेली आहे। आता रिटायर्ड आहे, पण मला ते अद्भुत वाटलं। त्यांना एक मुलगा आहे, आणि जेव्हा तो ड्युटीला निघतो सकाळी 8 वाजता, ते महाबाप काय करतो? त्यांनी काही वचन लिहून ठेवलेले आहेत, एकेका विषयाची वचन लिहून ठेवलेली आहे, ज्याप्रमाणे विश्वास, प्रीती, ज्याप्रमाणे परीक्षा, आणि असे बरेच वचन त्याने लिहून ठेवलेले आहे। देवाच्या सामर्थ्याची वचने, अपवित्र आत्म्याची वचने लिहून ठेवलेले त्याच्या नोट वहीमध्ये, वहीमध्ये ते लिहून ठेवलेले आहे। आणि मुलगा जेव्हा नाश्त्याला बसतो आणि नाश्ता करत असतो, तेव्हा हा बाप एक वचन त्या मुलापुढे मोठ्याने वाचत असतो, आणि मुलगा नाश्ता करता करता ती वचने ऐकत असतो। मला तर अद्भुत वाटलं, हे फार अद्भुत वाटलं। प्रियानो वचनाचा उपयोग आम्ही कसा करत आहोत? वचनाचा उपयोग आम्ही कसा करत आहोत? तो मुलगा ती वचने नाश्ता होईपर्यंत, म्हणजे काय 5-7 मिनिट ती ऐकतो, बाप निघताना प्रार्थना करतो आणि मुलगा जातो। जर बाप अवेलेबल नसेल तर आई करते, आई अवेलेबल नसेल तर मुलगा करतो। परंतु देवाचं वचन कानावर पडल्याशिवाय आणि प्रार्थना केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही।
प्रियानो ही फाजिल धार्मिकता नव्हे, ही देवाला अपेक्षित असलेली धार्मिकता आहे। देवाला अपेक्षित असलेली देवाने त्याला प्रगट केलं त्याप्रमाणे त्याने तो करत आहे। देव आम्हालाही काही काही वेगळ्या गोष्टी प्रगट करेल, आम्ही त्या करीत आहोत का? आम्ही त्या करत आहोत का? देवाच्या वचनाच्या संदर्भात प्रियांनो, खरं जीवन जगात शोधू नका, खरं जीवन त्या पैशामध्ये शोधू नका, खरं जीवन त्या जगातल्या आनंदामध्ये शोधू नका, खरं जीवन हे वचनामध्ये आहे, वचनामध्ये आहे। तुझ्या वचनात माझा आनंद नसता तर माझा अंत, माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता। वचनाचं महात्म्य मी तुम्हाला सांगितलं, स्तोत्र 119 आणि स्तोत्र 19 वाचा आणि बघा देवाच्या वचनाचं श्रेष्ठत्व आम्हाला लक्षात येईल। कृपा करून वाचा, ख्रिस्ती लोकांना कृपा करून वाचा। एक देवाचे सेवक पाळक आता प्रभूमध्ये निजले आहे। पुण्या शहरामध्ये त्यांनी खूप चांगली सेवा केली, रेव्हरंड बी एन राठोड। 150 स्तोत्रांपैकी मॅक्झिमम जास्तीत जास्त जवळजवळ 130-135 किंबहुना सर्वच 150 स्तोत्र त्यांच्या तोंडीपाठ होती, तोंडीपाठ। आणि स्तोत्र 119 तर अस्क लिखित असं ते बोलायचे। काय हे वचन, वचनाचं समर्पण, काय हे वचनाचं समर्पण। प्रियानो, आज जर आम्ही आमच्याच मनाला प्रश्न विचारला, मी एकदा तरी बायबल संपूर्ण वाचलंय का? ठीक आहे वाचलं, दोनदा वाचलंय का? हा वाचलंय, तीनदा वाचलंय का? आम्हाला आमचं काय उत्तर आहे? चारदा वाचलंय का? पाचवा, सहा, सात वाचलंय का? एका वाढदिवसाला मी गेलो होतो आणि त्यांनी मला त्यांचं वय सांगितलं। पाळक साहेब, आता एवढं वर्ष वय पूर्ण देवाने मला सांभाळलं, रक्षिलं, वगैरे 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 वगैरे। आणि मग मी त्यांना विचारलं, पवित्र शास्त्र किती वेळा वाचलं? प्रियानो, आश्चर्याची गोष्ट, धार्मिक ख्रिस्ती अगदी प्रामाणिक ख्रिस्ती व्यक्ती रविवारचं चर्च कधीही बुडालं नाही। सर्व सोपस्कर जे आहेत, ख्रिस्ती सोपस्कर यथास्थित पार पाडणारी व्यक्ती। परंतु त्या व्यक्तीचं उत्तर होत, पाळक साहेब मी बायबल वाचतो पण असंच अधून मधून वाचतो, संपूर्ण पवित्र शास्त्र असं लगातार मी आजपर्यंत एकदाही वाचलेलं नाही। मी म्हटलं वाचा, येथून पुढचं तुमचं जे आयुष्य आहे ते खऱ्या जीवनाने भरेल, खऱ्या सामर्थ्याने भरेल। सामर्थ्य हवं आहे। तू आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर, तारुण्याच्या दिवसातच प्रियानो हे देवाचं सामर्थ्य घेतलं, तारुण्याच्या दिवसातच हे जर देवाचं जीवन घेतलं तर लक्षात ठेवा, उतार वयात हे सामर्थ्य आणि हे जीवन उपयोगी येतं, नाही तर उतार वयात गोळा करायचा प्रयत्न केला तर काहीच होत नाही, काहीच होत नाही। आणि म्हणून सांगितलंय, तू आपल्या तारुण्याच्या दिवसात, आज मी तरुणांना सांगेल, केवळ गीत गाण्यात वेळ घालू नका, गीत गाण्यात वेळ घालू नका, वेळ घालवा देवाच्या वचना, देवाच्या वचना। ते वचन तुम्हाला सामर्थ्याने भरेल, ते वचन तुम्हाला देवाच्या अपेक्षित असलेल्या जीवनाने भरेल, ते आशीर्वादित जीवनाने भरेल। प्रियांनो, देवाचं वचन आम्ही कोणत्या दृष्टीने घेत आहोत आणि पाहत आहोत? ते आत्मा व जीवन आहे। कोण सांगत आहे
ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, ज्याची तुम्ही भक्ती करता, ज्याच्या मंदिरात जाण्यासाठी तुमचा जीव जुरत आहे, ज्याचा मंदिरात जाण्यासाठी तुमच्या जीवाला उत्कंठा लागलेली आहे, ज्याच्या मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला थळमळ लागलेली आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त तो सांगत आहे देवाचं वचन. हे सामर्थ्य आहे, देवाचं सामर्थ्य आणि देवाचं जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने रोगी आजारी पाहिले, त्याला ते जीवन आवडलं नाही, ते जीवन आवडलं नाही आणि त्याने रोग बरे केले. प्रभू येशू ख्रिस्ताला रोगी जीवन आवडत नाही आणि रोगमुक्त जीवन प्रियानो सत्य समजून घ्या, देवाच्या वचनात आहे. देवाच्या वचनात प्रभू येशू ख्रिस्ताने काही शिष्यांना वादळात सापडलेले पाहिले, प्रभूला संकटात पडलेले लोक आवडत नाहीत, त्याला संकटे आवडत नाही, त्याने वादळ शांत केला. प्रियानो संकट मुक्त, वादळ मुक्त, समस्या मुक्त, प्रश्न मुक्त जीवन देवाच्या वचनात आहे. काना येथील लग्नामध्ये त्याने पाहिलं द्राक्षरस संपला, अभावातलं जीवन, अडचणीतलं जीवन प्रभूला आवडत नाही, ते त्याने मनुष्याला दिलं नाही, मनुष्याने ते स्वतःच निवड केलेली आहे. आणि त्याने सहा दगडी रांजण पाण्याचा उत्तमातला उत्तम द्राक्षरस केला. भरपुरीचं जीवन, भरपुरीचं जीवन. प्रभूने मृत लाजराला पाहिलं आणि त्याचा जीव तळमळला, कळवळला, तो रडला, तो रडला. प्रभूला आमच्या घरात शोक पाहायला आवडत नाही, मृत्यू पाहायला आवडत नाही. प्रभूने त्या मृत लाजराला, चार दिवसांचा मृत असलेला लाजर, त्याला उठवलं. लाजरा बाहेर आहे, बाहेर आला. प्रभूला हे जीवन अपेक्षित आहे प्रियांनो. आज आमचा प्रभू आम्हाला सांगत आहे, हे जीवन तुम्हाला पाहिजे का, हवंय का, सत्य समजून घ्या. सत्य देवाचं वचन आहे. जर सत्य तुम्हाला समजलं तर हे जीवन तुम्हाला मिळेल, हे सामर्थ्य तुम्हाला मिळेल. होय प्रियांनो, आज देवाच्या वचनाबाबत ज्या आमच्या जबाबदाऱ्या आहे त्या भरभर मी तुम्हाला सांगतो, समजून घ्या. भरभर मी तुम्हाला सांगतो, समजून घ्या. वेळ फार झालेला आहे, आपण पटकन संपूया. पहिलं, देवाच्या वचनाच्या बाबतीत आमची पहिली जबाबदारी वाचन. प्रियांनो देवाचं वचन वाचा, नित्य वाचा, उत्पत्ती ते प्रगटीकरण वाचा. नित्य वाचन केल्याशिवाय सत्य समजणार नाही. अधूनमधून केलेलं वाचन प्रियांनो आम्हाला काहीही देणार नाही, ते फक्त आमचं मानसिक समाधान करतं. अधूनमधून केलेलं वाचन आमची धार्मिकता, आम्हाला खोटी धार्मिकता जी आम्ही जपली ती आम्हाला प्रगट करते. मी फार धार्मिक आहे असं आम्हाला वाटायला लागतं. नित्य वाचन, रोज वाचा, वेळ ठरवा. प्रश्न येतो, किती वेळ वाचायचं, किती वेळ वाचायचं? जर तुम्हाला कळालं सत्य की ते सामर्थ्य आहे आणि जीवन आहे, तर त्याला किती वेळ द्यायचा तुम्हालाच समजेल. तुम्हाला समजतंय, तुमच्या सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये, दुपारच्या लंचमध्ये, रात्रीच्या डिनरमध्ये तुमचं सामर्थ्य आहे, तुमचं जीवन आहे, म्हणून त्याच्यासाठी तुम्ही 8 तास कष्ट करता, 10 तास कष्ट करता, तेव्हा ते तुम्हाला मिळतं. ह्याच्यामध्ये जर देवाचं सामर्थ्य आणि जीवन आहे हे तुम्हाला जर कळालं, तर त्याला किती वेळ द्यायचा हे तुम्ही तुमचंच ठरवणार. मी सांगणार नाही एक वेळ, 1 तास द्या, 2 तास द्या, 3 तास द्या, मी सांगणार नाही. जेव्हा सत्य तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला समजेल की देवाचं वचन वाचण्यासाठी
मी किती वेळ दिला पाहिजे. नंबर दोन, श्रवण. श्रवण म्हणजे संदेश ऐकणे. देवाचं वचन सांगतं संदेशाचा धिक्कार करू नका, सत्य समजणार नाही. संदेश प्रियानो, देवाचं वचन संदेश आम्ही ऐकले पाहिजे. देव एकदा बोलला आहे, मी दोनदा हे ऐकले आहे. देवाचं वचन आम्ही वारंवार 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 ऐकलं पाहिजे. या लॉकडाऊनचं एक फार सुंदर गोष्ट घडलेली आहे, ह्या फार चांगला फायदा झालेला आहे की आमची भक्ती ऑनलाईन होते आणि ऑनलाईन भक्ती ही यूट्यूबवर कायम राहते, संदेश कायम राहतो. आम्ही कायम तो ऐकला पाहिजे, वारंवार ऐकला पाहिजे. एकदाच ऐकून काही होत नाही प्रियानो, सुनाराने फुंकले वारे असं गोष्ट आहे. मी दोनदा हे ऐकले आहे. आम्ही दोनदाच नव्हे, आम्ही वारंवार ऐकलं पाहिजे संदेश ऐकणे. आणि लक्षात घ्या प्रियानो, तो संदेश जर आम्हाला टोचत असेल तर त्याचा धिक्कार कधीच करू नका. आमच्या बुद्धीला तो पटत नसेल तर त्याचा धिक्कार कधीच करू नका. संदेश श्रवण करणे, पहिलं वाचन, दुसरं श्रवण. ज्यावेळेला तुम्ही पवित्र शास्त्र वाचत असता प्रत्यक्षात, त्यावेळेला सुद्धा पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत असतो. ते ऐका, ते ऐका. देवाचा आत्मा देखील तुमच्याशी बोलत असतो, ते ऐका. आणि ते आहे श्रवण, संदेशाचा धिक्कार करू नका. नंबर तीन, स्मरण. स्मरण म्हणजे स्मरणात ठेवणे, पाठांतर करणे. वचन स्मरणात कोरून ठेवा, सत्य तुम्हाला समजेल. प्रियानो, कधी कधी काय होतं, एखादी गोष्ट आमच्या पुढे येते आणि नेमकं देवाचं वचन ह्या सिच्युएशनला काय आहे हेच आठवत नाही. संडे स्कूलमध्ये आम्ही देवाची वचने लेकरांकडून तोंडी पाठ करून घेतो, परंतु पुढं मोठं झाल्यानंतर आम्हाला असं वाटतं ते संडे स्कूलसाठी आहे, आमच्यासाठी नाही. लक्षात घ्या, आमच्यासाठी जास्त आहे, आमच्यासाठी जास्त आहे. देवाचं वचन आम्ही पाठांतर करतो. एवढं वाचा ना प्रियानो, एवढं वाचा देवाचं वचन, ऍटोमॅटिक पाठ होतो देवाचं वचन, ऍटोमॅटिक. नंबर चार, आचरण. नंबर एक, वाचन. नंबर दोन, श्रवण. नंबर तीन, स्मरण. नंबर चार, आचरण. वचनाप्रमाणे आचरण करणे. केवळ वचन ऐकणे एवढंच पर्याप्त नाही, वचन वाचणे एवढंच पर्याप्त नाही, वचन पाठांतर करणे एवढंच पर्याप्त नाही. वचन आम्ही आमच्या जीवनात उतरवलं पाहिजे, वचनाप्रमाणे आचरण केलं पाहिजे, आमची वागणूक असली पाहिजे. वचनाप्रमाणे आचरण म्हणजे सत्य समजणे. आणि वचनाप्रमाणे आचरण केल्याशिवाय सत्य समजत नाही. योहान 14:23 प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे, येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. जो कोणी देवाचं वचन पाळतो, जो कोणी देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करतो, देव स्वर्गीय पिता आणि प्रभू श्री ख्रिस्त त्याच्याबरोबर राहू लागतात, त्याच्याबरोबर वस्ती करू लागतात. आणि ज्याच्याबरोबर देव आहे, ज्याच्याबरोबर प्रभू श्री ख्रिस्त आहे, ज्याच्याबरोबर पवित्र आत्मा आहे, सैतान त्याचं काय करू शके, काय करू शके. जेव्हा वचनाप्रमाणे आचरण होतं ना प्रियानो, देव आमच्यामध्ये वस्ती करतो, देव आमच्यामध्ये राहतो. आमची देवावर प्रीती जडते. देवाचं आश्वासन आहे, अभिवचन आहे आणि ते सत्य आहे. प्रियानो, देवाचं वचन हे सत्य आहे.
देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करणं हे सत्य आहे, कठीण वाटू देऊ नका. नंबर 5, कथन. पुन्हा एकदा सांगतो, पहिली गोष्ट वाचन, दुसरी गोष्ट श्रवण, तिसरी गोष्ट स्मरण, चौथी गोष्ट आचरण, पाचवी गोष्ट कथन. कथन म्हणजे वचनाची घोषणा, वेळी अवेळी वचनाची घोषणा कर. ज्या ज्या वेळेला प्रियानो तुम्हाला वचन सांगण्याची संधी येते, म्हणजे मी तुम्हाला सांगत नाही, संदेश सांगा, वचन सांगण्याची संधी. एखादी व्यक्ती तुम्हाला म्हणाली, एखादी काय होत नाही, एखाद्या वेळेला खोटं बोललं तर त्याला वचन सांगा, देव सत्य आहे. ख्रिस्ती लोकांनी खोटं बोलायचं नाही. एखादी व्यक्ती तुम्हाला मोह घालील एखाद्या गोष्टीचा, त्यावेळेला त्याला सांगा, देवाच्या वचनात लिहिलंय असं करता येणार नाही. ही कथन आहे, ही घोषणा आहे, देवाच्या वचनाची ही घोषणा आहे. मी असं करत नाही कारण देवाच्या वचनात ते सांगितलेलं नाही. हे कथन, ही साक्ष आहे. त्यानंतर सहावी गोष्ट ग्रहण. ग्रहण, ग्रहण करणे म्हणजे विश्वास ठेवणे. मागच्या वेळेला आम्ही पाहिलेले ग्रहण बऱ्याच गोष्टी. विश्वास ठेवणे म्हणजे वचनावर अवलंबून राहणे, देवाची वाट पाहणे. प्रियानो, देवाचं वचन ग्रहण करणे, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. थोडा उशीर लागेल, त्याची वाट पहा, त्याच्यावर अवलंबून राहा. आजकाल मनुष्याला इन्स्टंट पाहिजे, एकदम इन्स्टंट पाहिजे. विश्वास ठेवा प्रियानो, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. ते सत्य आहे, सत्यच होणार आहे. आणि सातवी गोष्ट प्रगटीकरण. वचनाच्या उलगडाने प्राप्त होणारा प्रकाश. प्रगटीकरण म्हणजे वचनाच्या उलगड्याने प्राप्त होणारा प्रकाश. वचनाचा उलगडा, जसजसा वचनाचा उलगडा उलगड्याने प्रकाश प्राप्त होत जातो, तसतसे सत्य अधिक जवळून दिसू लागते, सत्य अधिक जवळून दिसू लागते. प्रियानो, सत्य तुम्हास समजेल आणि सत्य तुम्हास बंधमुक्त करील. आज आम्हाला सांगत आहे देवाचं वचन की पवित्र शास्त्र, देवाचं वचन हे सत्य आहे. सत्य जर समजलं तर प्रियानो आम्ही बंधमुक्त होणार. आणि देवाच्या वचनाच्या बाबतीत आमच्या जबाबदाऱ्या आहेत वाचन, श्रवण, स्मरण, आचरण, कथन, ग्रहण आणि प्रगटीकरण. सात जबाबदाऱ्या आहेत, सात जबाबदाऱ्या आहेत. जर आम्ही ह्या जबाबदाऱ्या पार पाडू तर प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, माझा पिता आणि मी त्यांच्याबरोबर वस्ती करेल, वस्ती करेल. मी त्यांच्याबरोबरच राहील, मी त्यांना सोडून जाणार नाही, मी त्यांना टाकणार नाही. देवी बापाला धन्यवाद असो. प्रियानो, पुन्हा एकदा आम्ही आमचा आत्मा जीव शरीर समर्पित करूयात. आणि आजचा संदेश ऐकल्यानंतर देवाचा आत्मा आमच्याशी बोलत राहील, बोलत राहील, बोलत राहील. देवाच्या वचनाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन बदलेल. आजच प्रियानो भक्ती झाल्यानंतर पवित्र शास्त्र हातात घ्या आणि मोठ्याने म्हणा, देव माझ्यावर प्रीती करत आहे, देव माझ्यावर प्रीती करत आहे. संपूर्ण पवित्र शास्त्र त्याने माझ्या हातात दिलं आहे. ही भावन कशी सोन्याची रास आहे, हे मवळातून पाझरणारा मध आहे. प्रियानो, अद्भुत चमत्कार घडेल, अद्भुत चमत्कार. प्रभूला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादि देवा, सत्य तुम्हास समजेल आणि सत्य तुम्हास बंधमुक्त करील हे माझ्या प्रभूचं वाक्य. आज आम्ही समजून घेत असताना आम्हाला तिसरं सत्य समजलेलं आहे, आणि सत्य हे देवाचं वचन आहे. हे प्रभू, आम्हाला तुझ्या वचनाकडे पाहण्याचा दैवी दृष्टी दे, दैवी दृष्टिकोन दे, पवित्र आत्म्याचा दृष्टिकोन दे. प्रभू, हेच वचन आहे की जे आमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य भरतं, हेच वचन आहे की जे आमच्यामध्ये देवाला अपेक्षित असलेलं आशीर्वादित जीवन भरतं. प्रभू आम्हाला समजू दे, सत्य आम्हाला समजू दे.
आज बापा परमेश्वरा तुझा मोठा अनुग्रह झालेला आहे की आम्हाला हे सत्य समजत आहे, समजलेलं आहे. जर समजलं आहे तर त्याप्रमाणे आम्हाला करता येऊ दे. सहाय्यक प्रत्येकाला आशीर्वादित कर. जाण्याचा आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. करू प्रेमळ देवा परमेश्वर बापा, तू आम्हाला तुझं स्वर्गीय धन दिलेलं आहे, तुझा संदेश, तुझं वचन. तुझ्या वचनाचा उलगडा, तो प्रकाश, ते स्वर्गीय धन तू आम्हाला दिलेलं आहेस. आता प्रभू आम्ही तुला काय देणार, परंतु बापा परमेश्वरा देवाला देत असताना ते आम्ही संतोषाने द्यावास होऊ दे. सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सर्वांना अभिवादन करतो आणि परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आपल्याला पुन्हा एकदा एकत्र केले आहे. आज आपले मेथोडिस्ट चर्च इन इंडियाच्या कॅलेंडरप्रमाणे आपण क्लर्जी अप्रिशिएशन संडे साजरा करत आहोत. आपले बाळकसाहेब रेव्हरंड चंद्रशेखर जाधव यांना आपण सर्वजण ओळखतो, त्यांची पुन्हा ओळख करून देण्याची गरज नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या बाळकसाहेबांनी मागील 2-3 वर्षामध्ये काही नवीन प्रार्थना केंद्र सुरू केले आहेत आणि त्या प्रार्थना केंद्राचे मिशनरी कार्य खूपच अद्भुतरित्या चालू आहे. प्रार्थना सेंटरवर आपल्या मंडळातील ले प्रिचर कार्य करत आहेत, तसेच काही मिशनरी देखील कार्य करत आहेत. प्रार्थना केंद्राची माहिती पुढील प्रमाणे: शिरूर कारेगाव मेथोडिस्ट प्रेयर सेंटर, त्या ठिकाणी मिशनरी मिस्टर कोणेसागर, आणि त्या प्रेयर सेंटरला 25 ते 30 सभासद आहेत. चास्कामान व वामुरी मेथोडिस्ट प्रेयर सेंटर, मिशनरी पास्टर
प्रमोद ससाने, चासकामन येथे 20 ते 25 सभासद आहेत, वांबोरी येथे 35 ते 40 सभासद आहेत. राजगुरुनगर मेथडिस्ट प्रेयर सेंटर, ने प्रीचर ब्रदर शिरीष गायकवाड आहेत, त्या ठिकाणी 20 ते 25 सभासद आहेत. ओरळ कांचन मेथडिस्ट प्रेयर सेंटर, त्या ठिकाणी ले प्रीचर ब्रदर ॲडव्होकेट राजेंद्र आंगरे आहेत, तिथे 12 ते 15 सभासद आहेत. राटणी मेथडिस्ट प्रेयर सेंटर, येथे रेव्हरंड अशोक उदगीरकर आहेत, आणि त्या ठिकाणी 10 ते 12 सभासद आहेत. लोणी काळभोर मेथडिस्ट प्रेयर सेंटर, येथे ले प्रीचर ब्रदर स्टॅनली रामामूर्ती आहेत, आणि त्या ठिकाणी 30 ते 40 सभासद आहेत. अशा प्रकारे प्रार्थना केंद्र काही नवीन व पूर्वीचे 2 प्रार्थना केंद्र आपल्या मेथडिस्ट मराठी चर्च पुणेच्या अंतर्गत सुरू आहे. आपल्या पालक साहेब आल्यापासून आपल्याकडे मंडळीची उपस्थिती वाढली. त्यांच्या संदेशामुळे मंडळीची आध्यात्मिक वाढ झाली व होत आहे, त्याचप्रमाणे आर्थिक वाढसुद्धा झालेली आहे. पालक साहेब आठवड्यातून 1 दिवस बायबल स्टडी घेतात. मेथडिस्ट मेन आयोजित दरवर्षी 2 दिवसाचे शिबिर होते, त्याचे नाव सफारी असे ठेवलेले आहे, आणि त्यामध्ये सलग 2 दिवस पाळकसाहेब बायबल स्टडी घेतात. MYF चे सर्व कार्यक्रम, संडे स्कूलचे सर्व कार्यक्रम, महिला मंडळाचे सर्व कार्यक्रम, सर्व सणांचे व सर्व विशेष रविवारचे आयोजन, या सर्व कार्यक्रमात सक्रिय सहभाग असतो आणि विशेष मार्गदर्शन असते. लॉकडाऊनच्या काळात देखील सर्वांसाठी ऑनलाईन भक्ती होईल याचे नियोजन त्यांनी केले. अशा आणि इतर अनेक कौतुकास्पद कार्याबद्दल पाळकसाहेबांचे मंडळातर्फे आभार मानतो. तसेच मागील वर्षीपासून आपल्याकडे माननीय बिशप साहेबांनी रेव्हरंड अशोक उदगीरकर यांना राहटणी प्रार्थना केंद्रासाठी पाळक म्हणून नेमणूक केली. त्यांनी देखील आपल्या मंडळीच्या अनेक उपक्रमात व कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन कौतुकास्पद कार्य केले, त्याबद्दल मंडळातर्फे त्यांचे देखील आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या मंडळीचे प्रार्थना केंद्रावरील मिशनरी व ले प्रीचर यांनी देखील मंडळीच्या वाढीसाठी कौतुकास्पद कार्य केले व करत आहेत, त्याबद्दल त्यांचे देखील मंडळातर्फे आभार मानतो. धन्यवाद. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि दानावर आशीर्वाद मागूयात, आणि त्यानंतर आपण देवाचा आशीर्वाद मागूयात. प्रेमदेवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, तू आमची अर्पणे स्वीकारून घेतलीस, आम्ही तुझे आभार मानतो बापा. या अर्पणांचा उपयोग असा होऊ दे की बापा परमेश्वरा तुझ्या राज्याची वाढ होईल. ज्या प्रत्येकाने दिलेला आहे त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर बापा, आणि तुझं गौरव होऊ दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. आपण दे बापाचा आशीर्वाद मागूयात. आणि आता मेंढरांचा महान मेंढरा आपला प्रभू ख्रिस्ताची कृपा, देवी बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ असो, आमेन. शालोम, देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो, आमेन.